केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची कोल्हापूर जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी होती आहे याबद्दल आज केंद्रीय वस्त्रोद्योग आणि रेल्वे राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोश यांनी समाधान व्यक्त केलं जिल्हाधिकारी कार्यालयात सुमारे दोन तासांपेक्षा अधिक काळ चाललेल्या आढावा बैठकीत नामदार जरदोश यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला केंद्रीय वस्त्रोद्योग आणि रेल्वे राज्यमंत्री श्रीमती दर्शना जरदोश आजपासून दोन दिवसाच्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांचं कोल्हापुरातील विमानतळावर आगमन झालं या ठिकाणी खासदार धनंजय महाडिक भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे सरचिटणीस विजय जाधव भगवान काटे माजी नगरसेवक सत्यजित कदम महिला आघाडीच्या गायत्री राऊत जिल्हाधिकारी राहुल रेखावार आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी त्यांचं स्वागत केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारच्या वतीनं देशातील कोर गरीब कष्टकरी जनतेसाठी विविध तेरा योजना राबवण्यात येत आहेत या योजनांच्या गेल्या आठ वर्षातील यशस्वी अंमलबजावणीचा आढावा नामदार जरदोष यांनी घेतला खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात विविध खाते प्रमुख आणि केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला गेल्या आठ वर्षात केवळ वर योजनांच्या प्रसिद्धीवर लक्ष न देता त्याची अंमलबजावणी कशी होतीय त्याकडे पंतप्रधान मोदी यांनी व्यक्तिशः लक्ष घातल्याचं नामदार जरदोश यांनी बैठकीच्या सुरुवातीला स्पष्ट केलं काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशमधील सोलन इथून पंतप्रधानांनी देशभरातील लाभार्थ्यांशी संवाद साधल्याचंही त्यांनी नमूद केलं गेल्या आठ वर्षात जिल्ह्यामध्ये स्वच्छ भारत अभियान जनधन योजना मुद्रा लोन योजना मातृत्व वंदना योजना प्रधानमंत्री आवास योजना वन नेशन वन रेशन योजना समृद्धी कन्या ठेव योजना उज्ज्वला गॅस यांसह सर्व योजनांचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जिल्ह्यात सर्व योजनांची अंमलबजावणी उद्दिष्टाच्या शंभर टक्क्यांपेक्षा जास्त झाली असल्याबद्दल जरदोश यांनी समाधान व्यक्त केलं कोल्हापुर का ये मेरा पहरा दौरा है और यहाँ पे जो लाभार्थियों से मैंने संवाद किया जिसमें किसान सम्मान निधि प्रधानमंत्री आवास और साथ महिलाओं से जुड़ी हुई सशक्तिकरण सभी योजनाओं का जब मैंने लाभार्थी से संवाद किया बहुत अच्छे से ये योजना नीचे तक पहुँची है तो जन कल्याणकारी योजनाओं कोल्हापुर में बहुत जिले और शहरी दोनों जगह पर बहुत अच्छे से इसका इम्प्लीमेंटेशन हुआ है केंद्र सरकारच्या योजना यशस्वीपणे राबवून प्रशासन उत्तम कामगिरी करत आहे अमृत सरोवर किंवा स्वनिधीसारखी योजना असो जिल्हा प्रशासनानं उद्दिष्टांपेक्षा वरचड कामगिरी केल्याबद्दल जरदोश यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांची प्रशंसा केली खासदार धनंजय महाडिक यांनीही चर्चेमध्ये भाग घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या आठ वर्षाच्या कामगिरीनं संपूर्ण देश प्रभावित झालाय अमेरिकेप्रमाणे खुल्या पद्धतीनं राष्ट्राध्यक्षांची निवड झाल्यास नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरतील असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला की अशा प्रधानमंत्रीच्या नेतृत्वाखाली आम्ही तर मला आता नव्यानं संधी आता मिळालेली आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं खरं म्हणजे मोदीजींचं कसं कौतुक करायचं कळत नाही सामान्यातल्या सामान्य महिला सुद्धा तोंड भरून त्याचं कौतुक करतात अगर हे अमेरिका जसा पे खुला चुनाव होता ना मोदीजी साल तक हेही पी एम देतात म्हणजे एवढी लोकप्रियता मिळणारा जगातला देशात पण आहे जगातला एकमेव नेता आहे सर्वसामान्यांच्या प्राथमिक गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही सुद्धा खासदार महाडिक यांनी दिली यावेळी श्री तिरुमल महिला स्वयंसहाय्यता समूह चालवणाऱ्या मंजुषा मानकापुरे यांनी नामदार जरदोशी यांच्याशी संवाद साधला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नती योजनेद्वारे दिवसाला एक हजार किलोचं उत्पादन करून दहा सदस्यांसह अन्य तेवीस जणांना काम मिळवून दिलंय हंगामाच्या काळात प्रति महिना जवळपास अकरा लाख रुपयांची उलाढाल करून हा समूह थेट व्यापाऱ्यांना गुळ विकून नफा कमवतो असं सांगतानाच नामदार जर्दोष आणि खासदार महाडिक यांची मुक्तकंठानं प्रशंसा केली केंद्र सरकारच्या योजनांमुळे आपल्या जीवनात प्रगती झाल्याचं चा मानकापुरे यांच्यासह सर्वच लाभार्थ्यांनी नमूद केलं यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते